छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। आज या जिल्ह्यामधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि त्याचबरोबर पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब, दादाजी भुसे, संजयजी राठोड साहेब, संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार, जिल्हा प्रमुख श्रीधर मोहळ, माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, परमानंदजी अग्रवाल, संपर्क प्रमुख महिला आघाडी कालिंदाताई पवार, जिल्हा प्रमुख महिला आघाडी वैशालीताई मासाळ, माधुरीताई आराठे, डॉक्टर सुमित खांदवे, युवासेना जिल्हा प्रमुख भाऊराव ढवळे नामदेव, त्याचबरोबर सर्व उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्वच महिला आघाडीचे पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, आणि आज ज्यांचा पक्षप्रवेश होतोय असे सुभाष भाऊ भोयर, त्यांचंही या ठिकाणी मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो। या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेब म्हणत होते इकडे की तुम्ही सगळ्यात शेवटी बोला, कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे। मी त्यांना म्हणालो आम्ही टेस्ट मॅचचे प्लेयर आहे, तुम्ही टी ट्वेंटीचे प्लेयर आहे बोललो। एकदा टी ट्वेंटी झाल्यानंतर टेस्ट मॅचला कोण विचारत नाही। आज या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी येणं झालं आणि आजच्या दिवशी पोहरादेवीचं दर्शन संत सेवाराम महाराज, त्यांचंही दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेण्याचा योग आला आणि आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आज जे काम संजय राठोड साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये करतायत त्याचं प्रत्यक्ष जिवंत उदाहरण जे आहे ते आत्ता आम्ही पोहरादेवीला जे आहे ते त्या ठिकाणी पाहून आलो। एवढी मोठी वास्तू जी आहे ती त्या ठिकाणी उभी होते, मंदिराचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी होतोय, म्हणजे येणाऱ्या काही वर्षामध्ये जे आहे हे त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटन क्षेत्र जे आहे म्हणून नावारूपाला येणारा जो भाग आहे तो त्या ठिकाणी पोहरादेवीचा असेल आणि इतक्या वर्षानंतर डेव्हलपमेंटचं काम जे आहे ते त्या ठिकाणी होत आहे। मी त्यासाठी राठोड साहेबांचा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, कारण की मलाही अपेक्षित नव्हतं की ती जी वस्तू आपण त्या ठिकाणी पाहिली, ते म्युझियम त्या ठिकाणी आपण पाहिलं की आमच्या शहरामध्ये देखील इतकी मोठी सुंदर वास्तू जी आहे ती त्या ठिकाणी नाही, पण तुमच्या या पोहरादेवीमध्ये आपल्या प्रयत्नामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निधी या ठिकाणी दिला, जो विश्वास आपल्यावरती दाखवला, त्याच्यामुळे जी आहे ती इतकी मोठी वास्तू जी आहे ती त्या ठिकाणी उभी राहते आणि एका वर्षाच्या आत त्या वास्तूचं काम देखील त्या ठिकाणी पूर्ण होत आहे। म्हणजे आपली जी संस्कृती आहे या ठिकाणची, ती संस्कृती जी आहे ही जगातून, मी फक्त राज्यातून देशातून बोलत नाही, येणाऱ्या काळामधून या पोहरादेवीला जे आहे जगातून लोक येतील आणि त्या ठिकाणी जे आहे ते ह्या पोहरादेवीमध्ये जे चाललंय ते या ठिकाणी पाहतील। आज अशाच प्रकारे कामं जी आहेत ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे मंत्रिमंडळ जे आहे हे या ठिकाणी काम करते, रोज वेगवेगळे निर्णय जे आहेत हे लोकांसाठी या ठिकाणी घेत आहेत। त्याची प्रचिती जी आहे ती आपल्याला बाजूचा उभा राहिलेला समृद्धी महामार्ग जो आहे तो आपल्याला जिवंत उदाहरण आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कशा प्रकारे काम करतात ते। म्हणून आज त्याची धुरा देखील MSRDCची दादा भुसे साहेब यांच्यावरती, त्यांच्या एकदम जवळच्या सहकार्यावरती त्यांनी सोपवली। आज समृद्धी महामार्ग असेल आमच्या मुंबईमध्ये सगळ्यात मोठा MTHL अटल सेतू, 22 किलोमीटरचा सागरी महामार्ग जो आहे तो त्या ठिकाणी उभा राहिला, त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं।
आज आपल्या या महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री लाभलेला आहे जो दिवसामधून 24 तासामधून 20-20 तास जो आहे तो त्या ठिकाणी लोकांसाठी काम जो आहे तो त्या ठिकाणी करतो, लोकांसाठी अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. अहोरात्र काम म्हणजे फक्त बोलायपुरतं मर्यादित नाही, आपण सगळे लोक जे आहात की मला वाटेल बहुतेक लोक मुंबईला आले असतील. मगाशी भुसे साहेब म्हणाले की मर्शामध्ये अगोदर फक्त ठराविक लोकांनाच एंट्री होती, ती पण अपॉइंटमेंटने. बरोबर ना, तुम्हाला पण अपॉइंटमेंट घ्यायला लागायची, विदाउट अपॉइंटमेंट एंट्री नाही. बरोबर की नाही? त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की तिकडे मंत्र्यांना पण अपॉइंटमेंट घ्यायला लागायची, खासदारांना पण अपॉइंटमेंट घ्यायला लागायची. पण आज या महाराष्ट्राने असाही दिवस पाहिला, असाही मुख्यमंत्री पाहिला, आणि त्या मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते वर्षाची दारं सगळ्यांसाठी खुली केली, आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री होतो आणि तो त्या ठिकाणी त्या वास्तूमध्ये जातो तेव्हा त्याला जे आहे हे शेतकऱ्यांचं दुःख काय आहे, कष्टकऱ्यांचं दुःख काय आहे, गरिबांचं दुःख काय आहे हे त्याला त्या ठिकाणी कळतं. म्हणून जे आहे हे वर्षामध्ये अहोरात्र लोकांची ये जा असते, रेलचेल असते, कोणी मनुष्य तिकडे आला की त्या ठिकाणी जे आहे मुख्यमंत्री महोदय असतील किंवा आम्ही सगळे असू, आम्हाला भेटल्याशिवाय, आम्ही त्यांना भेटल्याशिवाय जो आहे त्या ठिकाणी परत जो आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवत नाही. कारण की तो जेव्हा त्या वर्षापर्यंत पोचतो म्हणजे त्याची जी समस्या आहे ती खरंच खूप गंभीर समस्या असल्यामुळेच तो मुख्यमंत्री महोदयांपर्यंत त्या ठिकाणी जातो. एका विश्वासाने जातो तो मुख्यमंत्र्यांपर्यंत की ह्या मुख्यमंत्र्याकडे गेल्यानंतर या मुख्यमंत्री जो आहे ह्या माझ्या समस्या ज्या आहेत ह्या माझ्या समस्या ऐकून घेऊन त्या समस्या ज्या आहेत ते सोडवेल. तुम्हाला मी एक उदाहरण देतो, भुसेसाहेब एक उदाहरण देतो. मी नंदनवनला होतो, नंदनवनमधून बाहेर निघत होतो तेव्हा तिथे तीन आज्या आल्या लांबून. मी बोललो काय इथे काम काढलं? ते बोलले मुख्यमंत्री महोदयांना भेटायला आले. मी बोलला आतमध्ये कोणी सोडलं? ते बोलले तिकडे भांडून आले मी की मुख्यमंत्री महोदयांना मला त्या ठिकाणी भेटायचं आहे, तर मी भांडून आतमध्ये आली आणि मला जे आहे ते आतमध्ये येऊन मुख्यमंत्री महोदयांना त्या गेटवरती जो कोणी होता त्यांनी आतमध्ये सोडलं. मी बोललो कशी काय आली? तर त्यांनी मला बोर्ड दाखवलं की दोन अजून आज्या होत्या त्यांच्याबरोबर. आजीचं वय होतं 70 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त असेल. त्या दोन आज्या तिच्याबरोबर एक म्हणजे तिघी. मी बोललो कशी आली? तर बोलते एसटीने आली. मी बोललो तुला एवढा विश्वास कसा? विश्वास कसा की मुख्यमंत्री या ठिकाणी भेटतील तुला? ती बोलली मी रोज जे आहे ते मुख्यमंत्र्यांना टीव्हीवरती पाहते आणि त्या ठिकाणी तुम्ही तर रोज रोज बोलत असता वर्षाची दारं खुलं आहे, वर्षाची दारं खुलं आहे, मुख्यमंत्री सर्वसामान्यांना पण भेटतात. त्या विश्वासाने जे आहे ती मी या ठिकाणी आले आणि मला जे आहे हे या ठिकाणी तुम्ही भेटलात. तिचं काम होतं छोटंसं, जे काय काम होतं ते प्रांताला वगैरे बोलून जे आहे ते फोन करून तिचं काम झालं. तिने फोटो घेतला. ती बोलले आता फोटो कशासाठी? तर परत कुठलं काम असेल तर आता फोटोनेच काम माझं होऊन जाईल. तर हा विश्वास जो आहे हा विश्वास शिंदे साहेबांनी कमवला. त्यांच्यावरती विश्वास जो आहे तो सर्वसामान्यांचा आहे. अजून एक आपल्याला उदाहरण मी सांगतो. मी गेलो होतो कोल्हापूरला, पावनखिंड मोहीम असते दरवर्षी पन्हाळगड ते पावनखिंड. त्या पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेमध्ये चालायला गेलो होतो आणि परतीच्या वाटेवरती म्हणजे ज्या रस्त्यावरून परतणार होतो तिथे एक आजोबा जे आहे 75 वर्षावरील, ती रील पण तुम्ही बघितले असेल, तो व्हिडिओ पाहिला असेल की 75 वर्षावरील आजोबा जे आहेत ते त्या ठिकाणी मला भेटायला थांबले होते गेले 1-1.5 तास. मी त्यांना पाहिलं, गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर मी विचारलं आजोबा काय काम काढलं? आजोबा म्हणाले काही काम नाही, तुम्ही जे बस जी एसटी जी मोफत केलेली आहे त्याच्यामुळे जे आहे ते माझे 51 रुपये वाचले, त्याच्यासाठी धन्यवाद बोलण्यासाठी जे आहे मी त्या ठिकाणी थांबलो. असं काम जे आहे हे या ठिकाणी जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे सगळे सहकारी जे आहे त्या ठिकाणी करतायत.
वेगवेगळे निर्णय महिलांसाठी असतील, ज्येष्ठांसाठी असतील, युवकांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय जे आहेत ते त्या ठिकाणी घेतले. आज पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आहेत. आपल्याकडे बीडीडी चाळचा विषय होता, पोलिसांच्या वसाहतचा विषय होता, त्या ठिकाणी देखील गेल्या अनेक वर्षापासून विषय सुटला नव्हता, तो विषय सोडवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. आणि आता गेल्या 1.5-2 वर्ष झाले आपण या ठिकाणी काम करतोय की गेल्या 2.5 वर्षामध्ये जे जनतेला अपेक्षित होतं ते काम कधीच झालं नाही. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे काम झालं नव्हतं ते काम जे आहे ते गेल्या 1.5 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारने करून दाखवलं. अनेक असे निर्णय जे आहे ते प्रत्येक आठवड्याला कॅबिनेट मीटिंग हे लोक घेतात, प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे निर्णय. मला वाटतं तुम्ही रेकॉर्ड ब्रेक निर्णय जे आहेत या महाराष्ट्रासाठी घेतले असतील, तेवढे निर्णय जे आहेत ते कधी त्या ठिकाणी झाले नव्हते. अगोदरच्या कॅबिनेट मीटिंग पण फेसबुक लाईव्हनीच व्हायच्या, बरोबर ना? कोरोना पण फेसबुक लाईव्ह मध्ये गेला. आणि गेले 2.5 वर्ष देखील जेव्हा आपलं सरकार त्या ठिकाणी आलं, आपलं वाटत होतं आपल्याला की आपल्या सर्वसामान्यांचं आणि शेतकऱ्यांचा आश्रू पुसणारं सरकार जे आहे हे गेल्या 2.5 वर्षामध्ये आलं होतं. पण 2.5 वर्षामध्ये कोरोनाच्या बहाण्याखाली जे आहे हे सगळं बंद करून ठेवण्याचं काम जे आहे ते गेल्या 2.5 वर्षामध्ये केलं. पण जेव्हा आपलं हे सरकार आलं, हे आपलं सर्वसामान्यांचं सरकार आलं, तेव्हा सगळे निर्बंध जे आहेत हे निर्बंध उठवण्याचं काम, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम. मला वाटत नाही याच्या अगोदर कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,500 कोटी रुपये कधी गेले असतील. पण आपल्या सरकारने जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,500 कोटी रुपये शेतकऱ्यांबरोबर उभं राहण्याचं काम या ठिकाणी केलं. आता एक नवीन योजना आणली आपण, वयोश्री योजना, की 65 वर्षावरील सगळ्या लोकांना जे आहे, ज्येष्ठांना जे आहे हे 3,000 रुपये थेट डीबीटीने जे आहे त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार. हे असे निर्णय जे आहे ते आपलं सरकार या ठिकाणी घेत आहे. मात्र हे निर्णय एवढ्या गतीने हे सरकार काम करतंय, शिंदे साहेब दिवस रात्र काम करतायत. आज यवतमाळ, उद्या वाशिम, उद्या परभणी, परवा संभाजीनगर, सकाळी परत मुंबई स्वच्छता अभियानामध्ये. म्हणजे शिंदे साहेब झोपतात कधी हा आता मोठा, सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. हा रिसर्च, बरोबर ना, रिसर्चचा विषय झालाय की शिंदे साहेब जे आहेत ते सकाळी 7 वाजता पण दिसतात, दुपारी पण दिसतात, रात्री पण दिसतात, पहाटेच्या 4 वाजता पण लोकांना भेटतात. हा असा कसा मुख्यमंत्री आहे? हा एवढा वेळ कसा काम करू शकतो जनतेसाठी? हा जो विरोधकांना पडलेला जो प्रश्न आहे आणि त्याच्यामधून जे पोटसूळ उठलेलं आहे की रोज सकाळी उठल्यानंतर शिव्याशाप, रोज उठल्यानंतर शिव्याशाप देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. पण हा महाराष्ट्र पूर्ण त्या ठिकाणी पाहतोय की कोण मनुष्य जो आहे तो त्या ठिकाणी लोकांसाठी झटतोय, लोकांसाठी काम करतोय. आणि 2.5 वर्ष ज्याला आपण संधी दिली त्या 2.5 वर्षामध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं आणि आज या मुख्यमंत्र्याला संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं कसं केलं या मुख्यमंत्र्यांनी, त्या पूर्ण महाराष्ट्र जो आहे तो त्या ठिकाणी पाहतोय. तर त्या ठिकाणी बघा, बघा पुढे बघा, काय प्रॉब्लेम नाही आहे, काय त्याचा काय विषय आहे त्याला विचारा जरा. फोन कोणाचा आहे? अरे कोणाला शोधत आलेत? हा त्यांचे घरचे कोण असतील तर हो सापडले की नाही? हो ऑफिसर सापडले की नाही? सापडले, सापडले. चला आपण आता पुढे बघू शकतो. मला या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की आज संजय राठोड साहेब
ज्या प्रकारे या ठिकाणी काम करतायत, पहिल्या वेळेस 20,000 मताधिक्याने निवडून आले, नंतर 55,000, नंतर 80,000 वरती, त्याच्यानंतर अजून जास्त, आता रेकॉर्ड तोड मताने आपण निवडून याल यात शंका नाही, कारण की जे काम करण्याची पद्धत आपली आहे, खरंच आज खूप अभिमान वाटतो की गेल्या अनेक वर्षापासून आपण काम करताय शिवसेनेसाठी, आणि या ठिकाणी जे आहे ते आपल्या माध्यमाने एक मोठं भव्य दिव्य कार्य जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहत आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अजून मोठ्या मतदाक्याने आपण त्या ठिकाणी निवडून याल. मगाशी परमानंदजी अग्रवालजी माझा हात बघत होते, हात पाहिला त्यांनी, बोले खूप मोठी भाग्यरेषा आहे. अजून म्हणजे माझं नाव आलं लगेच, नाहीतर मी त्यांना अजून विचारणार होतो पुढं, तुमचे पण दाखवले असते. परमानंदजी नंतर आपण मुंबईमध्ये भेटू. मला वाटतं या जनतेने जी आहे, या सरकारची भाग्यरेषा जी आहे ती आपल्या हातून त्या ठिकाणी लिहिलेली आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक वर्ष हे सरकार जे आहे या महाराष्ट्रावरती लोकांच्या अश्रू पुसण्यासाठी जे आहे, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असंच दिवस रात्र जे आहे ते या ठिकाणी काम करत राहील, आणि आपला आशीर्वाद असाच या सरकारवरती राहील, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती राहील, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवाराम. धन्यवाद साहेब. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची कार्यशैली जी आपण केवळ TV ऐकत होतो, अत्यंत संवेदनशील असलेल्या मुख्यमंत्र्यांची कार्यशैली त्यांनी आपल्या भाषणातून या ठिकाणी विशद केली, आपल्या सर्वांतर्फे त्यांचे मी आभार मानतो. यानंतर शिवसेनेची धगधगती तोफ माननीय नामदार श्री गुलाबराव पाटील साहेब, मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता महाराष्ट्र राज्य यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले, महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या सुभाषभाऊ यांच्या प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं या मेळाव्याला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे मेळाव्याचे अध्यक्ष सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब, माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी माननीय दादाजी भुसे साहेब ज्यांनी आपल्या जिल्ह्याचा विकासाकरता जो एक चंग बांधलेला आहे, आणि पोहरा देवी करता ज्यांनी जवळपास 725 कोटी रुपये मिळवून आणले ते असे आपले लाडके मंत्री नामदार संजीवजी राठोड साहेब, व्यासपीठावर उपस्थित संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख, युवा सेनेचे सगळे पदाधिकारी, समोर बसलेले सगळे माझे विविध गावातून आलेले सगळे प्रमुख पदाधिकारी, त्याचप्रमाणे समोर बसलेले माझे शिवसैनिक बंधू भगिनी मातांनो, पत्रकार मित्रांनो, आणि चोरून ऐकणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बांधवांनो, एका गावामध्ये कीर्तन होतं, कीर्तनाला सुरुवात झाली आणि महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तनानं सुरुवात केल्यानंतर महाराज बरतेच तल्लीन झाले आणि थोड्या वेळात महाराजांनी डोळे मिटले. काही वेळाने ज्यावेळेस महाराजांनी डोळे उघडले तर महाराजांच्या समोर एकच श्रोता बसलेला होता. त्यावर महाराज म्हणले, अरे बघता सारे श्रोते चालले गेले, तू एकटा कसा बसलास? त्यावेळेस त्या श्रोतांनी सांगितलं, महाराज मीही बसलो नसतो, म्हणजे या गोंगडीवर तुम्ही कीर्तन करताय ती गोंगडी माझी आहे, त्याच्याकरता मी बसलो आहे.
तर मला कल्पना आहे की गुलाबरावांचं महाराजासारखं होऊ नये म्हणून काही लोकांना मी सांगेल की थोडं 5 मिनिटं जर बसलं तर बरं होईल। तसं माझा या मतदारसंघामध्ये येण्याचा हा दुसरा प्रसंग आहे। संजू भाऊ आणि आमची ही पहिल्यापासून दोस्ती आहे, दोघंही 20 वर्षापासून, आम्ही तिघंही 20 वर्षापासून आमदार आहेत आणि 3-3 वेळेस आम्ही तिघं प्रधानमंत्री झालो आहे। म्हणजे पहिले 2.5 वर्ष झाले मग ब्रेक के बाद आलो, काय झाडी काय डोंगर सगळं पाहून आलो। आणि आज तर तुम्हाला माहित आहे शिंदे साहेब येणार होते पण का नाही आले माहित आहे। आज राज्यसभेचे फॉर्म भरले जात आहे, नाही तर शिंदे साहेब इकडे येणार होते। आणि मला फार आनंद झाला आज 50 खोके बोलणाऱ्यांना माझा सवाल आहे बेटा, आम्ही फुटले तेव्हा म्हणायचे 50 खोके बिलकुल ओके। अजित पवार आले तेव्हा 50 खोके गायब झाले बोके, आता 54 आले, अब 13 क्या होगा कालिया। सुभाष भोईर साहेब माझी रास कुंभ आहे, संजय राठेची रास कुंभ आहे आणि तुमची भी रास कुंभ आहे, शिवसेनेची रास कुंभ आहे। अब जम गया आणि जादूगर बसले ते असं हात बघणारे। संजू भाऊ इतकं साधंपणाने सांगत होतो मी फार भोळा आहे, मी फार गरीब आहे, एक नंबर चालू आणि डाकू माणूस आहे। मला सांगा, मलाही कळलं आणि 750 कोटीचा गल्ला आणला ह्या माणसाने, एका पर्यटन स्थळाकरता महाराष्ट्रामध्ये 750 कोटी आणणारा कोणी माणूस असेल तर तो संजय राठोड आहे। गद्दार गद्दार गद्दार, आपण गेलोच नसतो, 750 कोटी आले असते, हा आले असते, 750 रुपये भी नाही आते थे, 750 कोटी रुपये आले, आम्हाला गद्दारी सांगितली गेली। आम्ही शिवसेनेमध्ये 40 वर्ष झाले आहे, 40 वर्ष, दहावीचं दप्तर होतं तेव्हा शाखेत आलो, हे जे बोलतं ना ते सकाळचं भंग वाचत ते, त्याच्या बापजाद्याला बी माहित नव्हती शिवसेना कशी वाढवली। आम्ही जे जुने कार्यकर्ते बसले असतील त्यांना माहिती आहे शिवसेना कशी वाढवली आपण। शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना। आके होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने, जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लड़ना नहीं मालूम वो तीरे तलवार क्या जाने। अशीच नाही वाढली शिवसेना। जो जुना कार्यकर्ता बसलाय ज्याच्यावर केस नाही साला तो शिवसैनिकच होऊ शकत नाही अशा ना वाढली शिवसेना। हे जे पोलीस उभे आहे ना, हे गणपती आले की अपने घर को आते थे, दुर्गा आती थी अपने घर को आते थे। आज काय हवा आहे गुलाबरावची, आगे गाडी पीछे गाडी बीच में बैठा गुलाबराव गडी, वा संजयराव। ही बाळासाहेबांची किमिया। हा जो गुलाबराव तुमच्या समोर बोलतो हा पानटपरी चालवायचा। शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना उभी केली सर्वसाधारण माणसांच्या भरोशावर उभी केली, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी संघटना उभी केली आणि तुमच्या आमच्या सर्वसाधारण माणसाला ही पद मिळाली। इतरांसाठी 1760 पण आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट, त्यांचं नाव हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। आणि आता आम्हाला गद्दार म्हणताय, बाबा आम्ही भगवा झेंडा सोडला नाही, आम्ही शिवसेना प्रमुख सोडले नाही, आम्ही शिवसेना सोडली नाही, तुम्ही आय लव्ह यू कुणा असं केलं, सोनिया गांधीच्या काँग्रेसशी, ज्या शरद पवारांनी बाळासाहेबांना काय कायम त्रास दिला त्या शरद पवारांच्या युतीशी केली।
यवतमाळ हा शिवसेनेचा पहिलेपासून बाले किल्ला राहिला आहे आणि तो कायम बाले किल्ला राहणार याचं मूळ कारण इथला शिवसैनिक हा त्यागानं 80% समाजसेवा आणि 20% राजकारण काम करणारा कार्यकर्ता आहे। आम्ही आज पोहरादेवीचं दर्शन घेतलं, सेवालाल महाराजांच्या स्मृतीवर आम्ही गेलो आणि आज आम्हाला ते बघायला मिळालं। एवढी कामं तर केलीच, पण मी महिला पाहिल्या, माझ्या माहितीप्रमाणे मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या एवढ्या महिला राहत नाही, पण नंतर लक्षात आलं की अर्ध तिकीट झालं। पंढरपूरला दरवर्षी 7-8 लाख 10 लाख लोक यायचे, दादा या वर्षी 15 लाख लोक आले। का? 60 मै फ्री, 65 भी फ्री, चलो नवरा बायको फ्री, म्हातारे माणसं फ्री, गाडी फ्री। 1000 रुपये पेन्शन होत संजय निराधारच, 1500 रुपये केलं। शेतकऱ्यांचा पीक विमा 1 रुपयात केला, तरी सुद्धा हे आमच्यावर टीका करतात। अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से। शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हे शिकवलंय, शिवसेना प्रमुखांनी नेहमी सांगितलंय की 100 दिवस हिजड्यासारखं जगण्यापेक्षा 10 दिवस वाघासारखं जगून मरा, हेच तुमचं जगणं आहे। आणि ते करण्याकरता आम्ही आज या ठिकाणी फिरतो आहे। संजू भाऊ, तुमचं लीड आम्ही पाहत राहतो नेहमी। आता तुम्ही 1 लाखची गोष्ट केली, हे आले तुमच्याबरोबर मंगल कार्यालय सहित घेऊन आले, बरोबर आहे का? तुमचं ते नाही, लय कलाकार आहे, जगा भी तेरी, प्रवेश भी तुम्हारा और लीड भी उसका। अरे वा भारत, असा खतरनाक माणूस नाही। आम्ही त्याच्याकडून आयडिया घेत राहतो पण सांगत नाही, पण असे मित्र असणे गरजेचे आहे। हा ते यवतमाळचे दादा भुसे मालेगावचे, मी जळगावचा, आमचं नातं कुठंच उडलं फक्त शिवसेनेच्या 4 शब्दामुळे। जेव्हा संजू भाऊ जिल्हा प्रमुख होते तेव्हा मी पण जिल्हा प्रमुख होतो। दादा भुसे तर विचारूच नका, दिगे साहेबांच्या पठडीत वाढलेले दादा भुसे, अपक्ष निवडून आले पहिले वेळ, शिवसेनेने तिकीट दिलं नाही, या आदमी खडा हो गया पण लगाया भगवा, आणि कंटिन्यू 4 वेळेस हे माणूस निवडून येत आहे। मुस्लिम लोकही मत देतात त्यांना तिकडं, मुस्लिम लोकांच्या डोक्यात सध्या भुसा घालणं चालू आहे। जसं लहान पोऱ्याला सांगताना हात नको लावू पंखा आहे, हाबू आहे हाबू आहे, तसं सांगतायत। अरे हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का। शिवसेना प्रमुखांनी मुसलमानांच्या विरोधात कधीच विरोध केला नाही, त्यांनी एवढंच म्हटलं की ज्या देशामध्ये तुम्ही राहतात, ज्या देशामध्ये तुम्ही खातात, ज्या देशामध्ये तुम्ही पितात, त्या देशाला जिंदाबाद म्हटलं पाहिजे। हिंदुस्थानात पाऊस पडत असेल आणि पाकिस्तानामध्ये छत्री उघडत असेल तर अंशाजी माझा विरोध आहे। पाकिस्तान जिंकत असेल आणि हिंदुस्थान मॅच मध्ये हरत असेल आणि इकडे कोणी फटाके फोडत असेल त्यांच्याशी आमचा विरोध आहे। आता लोकसभा येते आहे, श्रीकांत शिंदे साहेब 2 वेळेस खासदार झाले तुम्ही, असा गोरा माणूस आणि कच्चा माल मी आयुष्यात पाहिला नाही। हे माणूस 26व्या वर्षी, पहिले नोकरी बाद में छोकरी हा धंदा आहे, म्हणजे खासदार झाल्यावर लग्न झालं, बरोबर? खासदार झाल्यावर कमाल आहे की नाही? म्हणजे 2 टर्म खासदार कोणी म्हणेल का यांना? आता 3र्या वेळेस होणार आहे, जिस दिन लोकसभा चोला बासंती पहनकर आएगी, गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाएगी, कहो धरती कहो गगन वही गीत दोहराया है, कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है। आणि आज त्या दिगे साहेबांनी जे एकनाथ शिंदे साहेबांवर आशीर्वाद दिले, आम्ही
फुटलो 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 म्हणून आमच्यावर भरपूर आरोप झाले. काही दिवस तर मोबाईल बंद करावा लागायचे, मेसेज गंदे. आता अजित पवार फुटले, एक मेसेज नाही. अशोक चव्हाण भेटले, काय सुंदर निर्णय घेतला वा. आणि आम्ही काय केलं, आम्ही काय केलं, आम्ही शिवसेना वाचवली. शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवली. अरे बाळासाहेबांनी कधीच आपलं पद घेतलं नाही. बाळासाहेब नगरसेवक होऊ शकले असते, बाळासाहेब आमदार होऊ शकले असते, बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण बाळासाहेबांनी आपल्या हातामध्ये रिमोट कंट्रोल ठेवला. एकमेव नेता होता बंबई बाण. पण आणीबाणीच्या वेळेस बाळासाहेबांना ज्यावेळेस अटक झाली तेव्हा मुंबई जळत होती. इंदिरा गांधींना विनंती करावी लागली, बाळासाहेबांना जेलमधून फतवा काढला की बाळासाहेब विनंती आहे मुंबई बंद, मुंबई जरा उघडी करा. बाळासाहेबांनी आदेश काढला, मुंबई उघडी झाली. असा आमचा नेता होता. आणि आता ते संजय राऊत नावाचं भूत आलंय त्यांच्या आजूबाजूला. ते आयला ते इतकं बोलतं, आमच्यावर टीका करतं. आम्ही साले 41 मतं दिले, आम्ही पैदा केलेलं बाळ, आम्ही मतं दिलेलं बाळ, आणि आम्हाला म्हणतं की हे गद्दार आहे. अरे आम्ही तुला 41 मतं दिले नसते तर तू मागच्या दरवाजानं खासदार झाला असता का कधी आयुष्यात. एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतात. असा मुख्यमंत्री होणे नाही, मुख्यमंत्री असा होणे नाही. ते म्हणे रस्त्यावर जातात, रोड धुतात. अरे घाण तुम्ही केली, आम्ही धुतोय, फरक काय आहे. मुंबईचा सत्यानाश कोणी केला, तुम्ही. आज मुंबईमध्ये जे कामं चालली आहेत ते त्यांच्याकडनं पाहिलं जात नाही. हा एकमेव एकनाथ शिंदे साहेब आहे. मी पण आता 20 वर्षापासून आमदार आहे, मंत्री होतो. साहेब माझ्या जिल्ह्यामध्ये शिंदे साहेब किती वेळेस आले असतील? 8 वेळेस. 8 वेळेस नाही तर 2.5 वर्ष तर कोरोना होतं सब बंद. इस मार्ग की सभी लाइने व्यस्त है, कृपया थोड़ी देर के बाद डायल करे. 2.5 वर्ष आम्ही काहीच करू शकलो नाही. पण या 2.5 वर्षामध्ये आम्ही येता येता तुमची बिल्डिंग पाहिली. कसली होती ती? काम चालू होती तहसीलची. हा नियर तहसील कहासे लाते हो गल्ला भाई. हा माणूस 1 लाख निवडून आलेलाच आहे, 100% तुम्ही निवडून देणार आहे. आणि अशा माणसाला मत दिले नाही तर परमेश्वर तुमचं बी भलं करणार नाही. काम करणाऱ्याला मत द्या. आम्ही दिवसभर फिरतो, लोकांची कामं करतो. काही काही लोक सांगतात पुढाऱ्यांची मजा असते. त्यांना म्हणलं एक दिवशी तुम्ही माझ्याबरोबर फिरा किंवा एखाद्या पुढाऱ्याबरोबर फिरा. सकाळी 7 मशीन चालू होतं आमचं, 7 वाजता. कसे फोन असता? फटफटी पकडली, टेबल सीट तो, गाडी त्याची, पेट्रोल त्याच. आणि पकडली की फोन कोणाला? आम्हाला. आम्ही पोलीस दादा आय लव्ह यू सोडून द्या. इथून आमची सुरुवात होते. मग लग्न असलं की लग्नासारखं वागावं, मोतीत गेलं की भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी. लहान बच्चूचा वाढदिवस असता हॅपी बर्थडे टू यू. हा रोल कोणी ना ऍक्टर नाही करू शकत. 12 वाजेपर्यंत जागतो आम्ही. 288 आमदार आहे साहेब. 288 पैकी 212 आमदारांना बीपी आणि शुगर दोघं मावस भाऊ एकत्र आहे. याचं मूळ कारण समाज सेवा करणं एवढं सोपं राहिलं नाही. आणि एवढी लोक जी मी सांभाळून ठेवलाय, आता किती दुकानं उघडली आय उभाटा. आपली शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रपती आदित्य दादा, काँग्रेस अशोक चव्हाण, दुसरी काँग्रेस, भाजप, मन से दिल से. एवढं करून एवढी लोक तुम्ही सांभाळतायत. मला तरी असं वाटतं की ज्या माणसाकडे सोन्यासारखी कार्यकर्ते असतात त्याच्याकडे खरी श्रीमंती असते. ती श्रीमंती तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की संजू भाऊ जे कामं करतायत त्यांच्या मागं तुमचा आशीर्वाद तर आहेच.
पण फक्त एकट्या या मतदारसंघापुरता आपला आमदार यायला नको, याच्या पुढे या यवतमाळमधून जास्तीत जास्त आमदार आपल्या पक्षाचे कसे निवडून येतील याची सुद्धा जबाबदारी आता आपल्या सगळ्यांवर राहणार आहे. खरं म्हणायला गेलं तर आज शिंदेसाहेब इकडे येणार होते, पण शिंदेसाहेबांना हे राज्यसभेचा विषय निघाल्यामुळं नाईलाजानं मुख्यमंत्री म्हणून तिकडे थांबावं लागलं. आम्ही श्रीकांत शिंदेसाहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही आमच्या बरोबर चला, कारण की भोईर साहेबांचा प्रवेश होतो आहे, एक चांगला माणूस चांगला नेता आपल्या पक्षामध्ये येतो आहे आणि त्याच्याकरता त्या कार्यक्रमाकरता तुम्ही आले पाहिजे. श्रीकांत शिंदे साहेबांचे मी आभार मानतो की तुम्ही आमच्या बरोबर आलात. आम्ही तिघजण तर येणार होतोच, पण तुम्ही या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार मानतो. आणि हे आभार मानत असताना आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की आपण काम धंद्याचे दिवस असल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं या प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहिलात. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव. जो जो शिवसेनेला आढावा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. शिवसेना या पक्षाचा नावाचा अर्थ आपल्याला पटवून देणारे नामदार गुलाबराव पाटील साहेब, सर्वस्त नेरवाशातर्फे त्यांचे मी आभार या ठिकाणी मानतो आहे. यानंतर आजचा हा मुख्य प्रवेश सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. सर्व शेले सर्वप्रथम सुभाषचंद्रजी भोयर, माजी शिक्षण सभापती, नगर परिषद तथा गटनेते आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाषचंद्र भोयर, सौ कविता सुभाषचंद्र भोयर, माजी शिक्षण सभापती नगर परिषद नेर, कुणाल सुभाषचंद्र भोयर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेर तालुका उपाध्यक्ष यांनी व्यासपीठावर येऊन मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांना रिसर प्रवेश या ठिकाणी द्यावा. त्यानंतर विनोद गाडे, कोमल नहार, शुभम लोहकर, आपण कृपया तयार राहायचं आहे. मंचाच्या उजव्या बाजूला आपण तयार राहा. विनोद गाडे माजी ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस तालुका सचिव, कोमल नहार संचालक सहकारी संस्था उत्तर वाडोना, शुभम लोहकर काँग्रेस तालुका सहसचिव, नितीन उर्फ बंडू ठेंगरी प्रतिष्ठित व्यापारी, अजय हिरवे, देवानंद वानखडे, हरीश तडोकार, विष्णू उताने, योगेश बोबडे, कृपया आपण सर्व व्यासपीठाच्या उजव्या बाजूला राहाव. इकडून बोलायचं व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहे ज्यांची नावं मी घेतलेली आहे. पुनश्च एकदा विनोद गाडे, कोमल नहार, शुभम लोहकर, नितीन उर्फ बंडू ठेंगरी, अजय हिरवे, श्री योगेश बोबडे, गौरव घोगरे राष्ट्रवादी काँग्रेस शहर संघटक. चला आपण सर सोबत जायचं आहे. रांगेत आता येत राहायचं. मी ज्यांचे नाव घेतो आहे उजव्या बाजूने रांगेत यायचं आहे. सौ शिल्पाताई घोगरे, श्री बंडूभाऊ निरपासे, वासुदेवराव राऊत, श्री आकाश गोल्लर, आकाश तांदुळकर, शंकरराव झोड, अजयजी शिंदे, चंद्रशेखर एंडे, सोनू अग्रवाल, अमोल वानखडे, उत्तम उमरतकर, प्रशांत कडुकार, सागर मासोतकर, बाळू गोडबोले, मयूर गोडबोले, विजय जाधव, स्वप्नील पुंसे, भूषण विठोले, भूषण जाधव, अरुण खडसे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पुरुषोत्तम तलवारे, सुनील चव्हाण, महादेव जामगाडे, दीपक घुगे, सौरव सहारे. सर्व आपण व्यासपीठावर सरळ रांगेत जायचं आहे. अंकुश अमरपुरे, चेतन शेंद्रे, नजीर शहा, श्रीनिवास मांद्रेकर. स्टेजवरून सरळ आपण जायचं आहे. इथून सांगा हे इथं आलेले चला वर, ज्यांची नावं मी घेतलेली आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला सर्वांनी यायचं आहे आणि डाव्या बाजूला उतरायचं आहे. कोणी वाट पाहू नका, चला पटापट. नजीर शहा, श्रीनिवास मांजरेकर, सतीश कोहरे,
बळीराम चव्हाण, नितीन राऊत, महादेव हेमने, दारासिंग ठाकूर, प्रल्हाद राऊत, नितीन बगमारे, राजू नागरे, किसन ब्राह्मणकर, नवेश शेख, एजाज मकवानी, शेख सादिक, शादाब रजा, मोहसिन मकवानी, अजमत खान, शेख असलम, शहजाज खान, अमीन मिर्जा, सोहेल अहमद खान, सोहेब खान, प्रवीण आडे बोरगावलिंगा, सरपंच ग्रामपंचायत बोरगावलिंगा व सर्व ग्रामपंचायत सदस्य। अरे थांबू नका, आपण वर चढायचं आहे सगळ्यांनी रांगेत। यानंतर बोरगावलिंगा ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण आडे, अनिला खोब्रागडे उपसरपंच बोरगाव, शीतल मडावी ग्रामपंचायत सदस्य, श्रीकृष्ण गाडेकर ग्रामपंचायत सदस्य, शिलाबाई लांडे ग्रामपंचायत सदस्य, सुभाष रंगारी ग्रामपंचायत सदस्य, बोरगावलिंगा येथील प्रतिष्ठित नागरिक नंदन आडे, मनीष जुमळे, किसन बोरकर, विजय तडसे, गौरव कुडे, आकाश चौधरी, किसन लांडे, आकाश लांडे, प्रवीण लांडे, अनिल लांडे, ओम लांडे, अरुण ढाये, हरिश्चंद्र ढाये, महादेव घोडेस्वार, बवन कबाडे, कविनंद कुंभेकार, जगदीश राठोड, अतुल आडे, जयसिंग आडे, सहयोग आडे, संतोष आडे, रुपेश पवार, संतोष पवार, भगीरथ येट्टीगार, लखन मस्के, हिम्मत एटी, अमोल ठाकरे, विशाल कुपकोर, मुन्ना ससाने, गब्बान कुपकोर, प्रमोद भाजीपाले, प्रज्वल शिरसाट, संकेत कुलेकार आणि शंदर देवनार। यानंतर सोनखास येथील कैलाश लडके, चला व्यासपीठात उभे रहा, कैलाश लडके, संजय झोड, राजूभाऊ डोळे, चंद्रपार कालोकार, सचिन डोके, संदीप तळेगावकर, रितेश डोळे, सतीश डोळे, विवेक राठोड, गजानन पवार। त्यानंतर टाकळी सलामी, टाकळी सलामी येथील अर्चना योगेश चौधरी, सरपंच ग्रामपंचायत टाकळी सलामी, टाकळी सलामीचे सरपंच, टाकळी सलामीच्या उपसरपंच सौ पंचशिला मोठघरे उपसरपंच, योगेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य, जयश्री वसंत चव्हाण, सविता नगराळे, शारदा पिलेवान ग्रामपंचायत सदस्य, प्रीती संजय लोणारे, शशिकला पानतावणे, किरणताई दिनेश चौधरी, दीपक मोठघरे, धनराज वासनिक, सुनील व्यवहारे, अविनाश व्यवहारे मेकरे, वासुदेव मोठघरे, सुखदेव ठाकरे, रमेश मोठघरे माजी सरपंच टाकळी सलामी, महादेव डहनकर, शालिक मेकरे, देविदास डहाके, एकनाथ बर्डे, प्रकाश कोपरकर, उमेश बर्डे। त्यानंतर टाकळी सलामी येथीलच गणपत मेश्राम, कृष्णा मेहकरे, नंदकिशोर भुजाडे, निलेश सोनारे, निलेश भुजाडे, श्रेयस व्यवहारे, अक्षय डहाके, घनश्याम ठाकरे, गणेश ढोले, अक्षय भुजाडे, अमित ठाकरे, दशरथ ठाकरे, फकीरा लोणारे, बादल लोणारे, राजेश सुखदेवे, राजेश भुजाडे, रोशन भुजाडे, नामदेव बर्डे, अक्षय पानतावणे, उमेश मोठघरे, भोजराज वासनिक, कोंदळ मेहकर, दिनेश डहाके, किशोर मोठघरे, मंगेश मोठघरे, अक्षय लोणारे। नेर येथील मोहम्मद शाकीर, मोहम्मद शमी, मोहम्मद हानिफ, मोहम्मद हयात कुरेशी, ब्राह्मणवाडा पश्चिमचे सरपंच निलेश ठाकरे, उपसरपंच प्रवीण सहारे ब्राह्मणवाडा पश्चिमवाले, चला गुणवंत गोळे, अंकुश राऊत, सुरेश वागाडे, निलेश ठाकरे, नितीन अगम, प्रवीण अगम, प्रवीण राऊत, कांतेश्वर राऊत, सूरज गावंडे, जितेंद्र गोळे, वैभव राऊत, राजू राऊत, प्रदीप गजबे,
रामदास नेवारे, विजय भोयर, प्रफुल्ल खडसे, हरिभाऊ राठोड, प्रकाश काळे, गजानन ठाकरे, त्रिशरण खडसे, अशोक राऊत, दिलीपराव वागाडे, प्रकाश गावंडे, पुंडलिक सहारे, संतोष जोगदंड, बाळू वागाडे, अनाथ पिंड खडसे, महादेव खडसे, रत्नरक्षक खडसे, नंदू आडे, ऋषिकेश ठाकरे, सचिन भोयर, दीपक राऊत, उमेश चचाने, उमेश गजबे, मयूर ठाकरे, विवेक ठाकरे, प्रफुल्ल ठाकरे, ऋषिकेश प्रमोद ठाकरे, भास्करराव कांबळे, गणेश राठोड, मुकेश कंसे, ज्ञानेश्वर राठोड, सुरेश ठोंबरे, श्री किशोर बाजड, यानंतर पिंपरी कलगा, पिंपरी कलगाचे माजी सरपंच मधुकर मने, पिंपरी कलगा येथील ऋषिकेश भोयर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, पिंपरी कलगा गणेश पाटील खेडे, सुनील इंगोले, शेख करीम शेख मुनीर, चंद्रशेखर मने, नितीन येलमुले, युवराज बांडबुचे, गणेश राऊत, पुंडलिक भोयर, शेख फिरोज शेख पठाण, रामदास नरोटे अध्यक्ष सहकारी संस्था उत्तर वाढवणा येथील, देविदास राठोड उपाध्यक्ष सहकारी संस्था, प्रवीण धार्मिक संचालक उत्तर वाढवणा येथील, विजय थूल, उमेश चौधरी, नरेश लोखंडे, निलेश धार्मिक, संगपाल फुलजेले, संजय अंबादरे, अमित नेवारे, मोहन चौधरी, सुरेश कुंभरे, अनिल नरोटे, प्रवीण गजबे, राजू अंबादरे, सुरेश राऊत, अरुण आडे, विजय डेंगळे, पुरुषोत्तम अगलदरे, संतोष क्षीरसागर, नितीन देवकते, ज्ञानेश्वर नेवारे, सोनखास येथील प्रवीण ठाकरे, घुई येथील राजू राठोड, मारुती राठोड, मुक्त्यारपूर येथील नरेश राऊत तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष, मेघश्याम दंदे तालुका सचिव राष्ट्रवादी, सुनील हिवरकर, प्रवीण दंदे, सतीश दुबे, भास्कर हिवरकर, गुलाब बोरकर, उदयबान देशपांडे, सिद्धार्थ वाघमारे, सानंद जुनगरे, धनंजय पाटील, किशोर बावनकुळे, विक्की दोनाडकर, चंद्रशेखर घावडे, भरत कुंभारखाने उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नेर तालुका तथा ग्रामपंचायत सदस्य मांगलादेवी, यानंतर मांगलादेवीचे सर्व लोक येतील इथे, भरत कुंभारखाने, सुरेश उईके ग्रामपंचायत सदस्य मांगलादेवी, सोमेश्वर कोराट, विनोद सांडे, नरेंद्र मोने, भालचंद्र परोपटे, अंबादास पंद्रे, प्रमोद बडगुले, मंगेश उगडे, राजूभाऊ शिकरे, गौरव मोने, किसनराव थेटे, अतुल नाल्ले, रामपाल इंगळे प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ, मोहन उमरतकर, सागर डफर, लुकेश बावनकुळे, नरेश उईके, दिलीप ढगे, आशिष मडावी, श्रीराम बेले, प्रसाद तिजारे, दीपक राजूरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मांगलादेवी, हर्षल तिडके, त्यानंतर नेर येथील सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांचा प्रवेश, नेर येथील सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी दिनेश भांगे, विलास भिसे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी या ठिकाणी येतील, नारायण फोपसे, गजानन परतवार, रमेश ठवरे, चंद्रशेखर चर्जन, विलास लोखंडे, रामलाल भिनकवडे, मिनेश काकडे, एकनाथ कुकडे, किशोर येळणे, पांडुरंग ढोकणे, मारुती वांढरे, सुधाकर राऊत, राजूरकर साहेब, विनोद ढवळे, हरिदास नेमाळे, कृष्णा आगाशे, सुरेश आगे, गजानन लिखे, अंबादास ठाकरे, नागरगोजे सर, भाऊराव परतिके, नेर येथील सेवानिवृत्त कर्मचारी कृपया व्यासपीठावर येतील, त्यानंतर व्याहाळी तालुका नेर, श्री पंकज भोकरे सोसायटी सदस्य, लक्ष्मण जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य, किसनराव जाधव सोसायटी सदस्य, राहुल भोकरे, पुरुषोत्तम बागडे ग्रामपंचायत सदस्य, गजानन इंगळे ग्रामपंचायत सदस्य, गजानन धाये ग्रामपंचायत सदस्य, आशिष पवार आणि फुलचंद जाधव ग्रामपंचायत सदस्य, यानंतर सिंदखेड,
डॉक्टर भीमराव राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघ पुणे, माजी सरपंच आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री डॉक्टर भीमराव राठोड हे कृपया व्यासपीठावर येतील. त्यानंतर परशुराम राठोड माजी सरपंच शिंदखेड येतील. रामचंद्र बनसोड माजी पोलीस पाटील. दिनेश राठोड काँग्रेस कार्यकर्ते. मिलन राठोड संचालक राठोड कृषी केंद्र. श्री रंगराव पवार सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री लोभासिंग राठोड यांनी देखील व्यासपीठावर येऊन आपला प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर पांढरी येथील झालं गजानन गावंडे ग्रामपंचायत सदस्य पांढरी, माजी ग्रामपंचायत सदस्य. मयूर गावंडे यांनी देखील व्यासपीठावर यावं. सावरगाव काळे येथील संदीप कोल्हे दिव्यांग प्रहार संघटना तालुका अध्यक्ष हे देखील प्रवेशाकरिता व्यासपीठावर येतील. चिकनी डोंगा गजानन ढंगारे ग्रामपंचायत सदस्य, नीलकमल बोलकर चिकनी डोंगा येथील. व्याहाळीचे पंकज भोकरे अध्यक्ष सहकारी संस्था. बाणगाव येथील बाबूसिंग राठोड, श्रावण राठोड, दिनेश राठोड. पाथरट गोळे हरिभाऊ तुपटकर माजी तालुका प्रमुख वंचित बहुजन आघाडी. आजंती सुनील शृंगारे माजी ग्रामपंचायत सदस्य. आता नेर शहराचे प्रवेश. नेर शहर जगदीश जयसिंगपुरे जिल्हा गोरक्षण प्रमुख. संदीप सवालाके काँग्रेस शहर सरचिटणीस. दिवाकर ढोके मुकेश मेश्राम. रोहन नागपुरे उबाटाचे प्रसिद्ध प्रमुख. गौरव चिरडे, धीरज चिरडे, हर्षल शिंदे, विठ्ठल राऊत, निकेश नंदागवळी, प्रथम परतवार, बंटी परतवार, आदित्य जयसिंगपुरे, प्रेम दुधे, सूरज निमकर, गणेश खडसे, रवी भालेराव. नेर शहरचे सर्व पदाधिकारी. प्रथम खडसे, अनिकेत तायडे, संतोष सोनटक्के, प्रमोद भालेराव, प्रशांत भालेराव, आशीष सोनटक्के, हिम्मत हेमने, सतीश वानखडे, अमोल भेंडारकर, गजानन हेमने, शुभम चव्हाण, राज भेंडारकर, अनुप हेमने, मंगेश इनवाते, लोकेश शेडमाके, मोहन पंचबुद्धे, सौरव सहारे, मंगेश मेशेकार, यश माहूरकर, आकाश नागतोडे, अंकुश इनवाते, आशीष आडे, पुरुषोत्तम इनवाते, आकाश आडे, मुकेश प्रतिके, प्रवीण चांदेकर, अनिकेत मेश्राम, विशाल जामकर, मनीष तोराम, चेतक नैताम, शंकर मडावी, प्रशांत मडावी, आदित्य मसराम, पुंडलिक पुसनाके, प्रतीक विभूते, प्रसाद कडूकार, गौरव भगत, आशीष कडूकार, शुभम तुपटकर, बादल बाकडे, आकाश इंगोले, प्रज्वल ठेंगरी. नेर शहरातील महेंद्र गजबीय छायाचित्रकार. कृपया शिवसैनिकांनी प्रवेश घेऊ नये. जे अधिकृत पक्षाचे शिवसैनिक आहे त्यांनी पुन्हा येऊ नये. जे पक्ष प्रवेश नवीन आहे त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. महेंद्र गजबीये, गौरव मैंद, कुणाल बाहुटे, आशिष आडे, वशिम पठाण, अंकुश इसोदकर, किरण राठोड, आशिष तेलंगे, प्रथमेश ठाकरे, श्याम राऊत, प्रेम गवई, सुबोध गावंडे, प्रज्वल उगडे, साहिल भोतमांगे, शुभम शेंडे, शुभम नंदनवार, संकेत नंदनवार, मनीष वानखडे, तुषार कावलकर, कुणाल कुबडे, श्रीकांत अतकरी, पवन साखरवाडे, भूषण अतकरी, सागर कांबळे, स्वप्नील आडे. नाही 300 जवळ आहे, नाही अजून खूप आहेत. हो हो चला. महेंद्र गजबीये यांच्या सोबत असलेले सर्व, सागर कांबळे, स्वप्नील आडे, अजय शिंदे, गोकुळ गावंडे, याच्यातले कोणते आता झालंय ने हे सर्व झाले.
हे राहिले यवतमाळ येथील